आता बातमी आहे अशा एका अवलियाची ज्याच्या नावावर एक नव्हे तब्बल शंभर जागतिक रेकॉर्ड्स आहेत आणि हे रेकॉर्ड्स विविध क्षेत्रातील आहेत गाणी असो कार्टून रेखाटना असो किंवा पुस्तक लिहिणं असो अशा अनेक कला या अवलियामध्ये आहेत पहा कोण आहे तो अवलिया या बातमीमधून प्रेक्षकांनो आतापर्यंत तुम्ही पुणे तिथे काय होणे हे म्हण नक्कीच ऐकले असणार आणि या म्हणीला साजेस सा असं कामही तुम्हाला पुण्यात एका व्यक्तीचं पाहायला मिळणार आहे मधुसूदन घाणेकर या व्यक्तीच्या नावावर तब्बल शंभर जागतिक रेकॉर्ड आहेत असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको कारण ही गोष्ट खरी आहे विविध क्षेत्रात शंभर जागतिक विक्रम करणारा हा अवलिया आहे एकशे तेरा गाणी सलग गाऊन मधुसूदन घाणेकर यांनी विक्रम केला आहे असे आणखी नव्याण्णव जागतिक विक्रम त्यांच्याच तोंडून ऐका एखाद्या व्यक्तीच्या नावावर आपण चार ते पाच किंवा जास्तीत जास्त दहा रेकॉर्ड्स ऐकले असतील जागतिक स्तरावरचे पण मधुसूदन घाणेकर यांच्या नावावर तब्बल शंभर रेकॉर्ड्स आहेत आता स्वतः आपल्यासोबत मधुसूदन घाणेकर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की हे जे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत तर ते विविध क्षेत्रातील आहेत मधुसदन सर तुमचं नमस्कार सुरुवातीला स्वागत सुद्धा दिनमान न्यूजमध्ये सर तुम तुम्ही जे रे वर्ल्ड रेकॉर्ड्स जे केलेले आहेत आणि शंभर रेकॉर्ड्स आहेत विविध क्षेत्रातील तर तुम्ही असं तुमचा असं प्रणच होता की काय की शंभर रेकॉर्ड आपल्याला करायचे आहेत कसं आहे पहिल्या मी काहीतरी सतत वेगळं करत राहायचा हा माझा प्रयत्न हो मी आता अगदी वयाच्या सातव्या वर्षी मी शिट्टी मला वाजवायला लागलो शिट्टीवरती गाणी वाजवायला लागलो तिथपासून माझी सगळी सुरुवात झाली नंतर रमणबाग शाळेमध्ये आल्यावरती पहिल्या सॉफ्ट असाला पाचवीत तिथे मी रफीची दोन गाणी म्हटली दोस्तीमधली गाणी चाहुंग मी तुझे सांजे सवेरे आणि कोई जबर पाय आणि त्या गाण्यांना तो इतका टाळ्या कडकडून मला मिळाल्या आणि ते माझं खरं बळ आहे माझं सगळं मिळालं आणि त्या बळावरती मी अनेक का कार्यक्रम बी करत गेलो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी कार्यक्रम करत गेलो मी आता शिळवादन आहे मोहम्मद रफीची नॉनस्टॉप एकशे बारा गाणी म्हटली किशोर कुमारची एकशे तेरा गाणी म्हटली आणि हे करत असताना आपल्याला जास्ती जास्त काय काय चांगल्या गोष्टी करता येतील त्या मी जास्ती जास्त प्रगल्भता त्याच्यामध्ये मी आण आणण्याचा प्रयत्न करत गेलो आणि कधी नाही किंवा अनेक प्रतिक अनेक, प्रति, अनेक प्रतिकूल परिस्थितीतूनसुद्धा मला जायला लागलं आजार पण असेल माझं बायपास सर्जरी झाली मग दोन हजार तीनला बायपास सर्जरी झाली आणि विशेष आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे बायपास सर्जरी झाल्यानंतर ही सगळी शंभरचे शंभर वर्ल्ड रेकॉर्ड ही माझ्या नावावरती झालेली आहेत सर पण तुम्ही ही जे शंभर वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुमची प्रेरणा कोण होती का तुम्ही मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे की तुम्ही ठरवलं होतं असं किंवा कोणास कोणाला तरी आपण वर्ल्ड रेकॉर्ड्स करताना आदर्श ठेवतो किंवा कोणीतरी प्रेरणा असता असं काही तुमच्या डोक्यात होतं का किंवा कोणाला तुम्ही फॉलो केलं होतं का असं नाही फॉलोअप केलं पाण्यापेक्षा मुळामध्ये पहिल्यापासूनच मला आवडा म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळी रेडिओ होता मग रेडिओचं प माध्यम जास्त जोरच होतं तेव्हा काही टी व्ही नव्हता तेव्हा मी क्रिकेटची मॅच ऐकायचो आणि कोणाची सेंचुरी झाली की मला खूप आनंद वाटायचा आणि त्यामुळे आपोआपच माझी ती दृष्टी तयार झाली एक तर मुळं मी दत्त संप्रदायातला घरचं वातावरण दत्त संप्रदायातलं त्यामुळे संस्कार चांगले घडत गेले माझ्यावरती आणि त्यामुळे जे जे चांगलं आहे ते म स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न करत गेलो कोणी प प्रेरणा म्हणण्यापेक्षा जे या विश्वात सत्य शिव सुंदर जे आहे ते मला प्रेरणास्थानी आता आ, सा दत्त संप्रदायाबद्दलच म्हणत झालं तर दत्तरायांनी दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले पण म मला ते चोवीस गुरु प पडतात मला ज्या 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 प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्य आहे शिवाय सुंदर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मला आढळतं ते मला प्रेरणास्थानी आहे आणि गुरुस्थानी आहे आणि त्या आणि मग नेहमी एक सांगत असतो की भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की इदम नमम हे काय माझं नाही आहे तर त्यामुळे तीच भावना मी पहिल्यापासून माझ्या मनात धरली की जे काही आहे ते मी निमित्त मात्र आहे माझं काही नाही सगळ्यांमुळे मी आहे आणि त्यामुळे काय झालं की सुदैवानं माझे पाय जमिनीवरती राहू शकलेले सर तुम्ही निवारा सभागृहामध्ये तब्बल एकशे बारा गाणे गायलेले आहेत आणि ते एक रेकॉर्ड केलेलं आहे हां मोहम्मद रफींची गाणी गायलेली आहेत एखादं गाणं तुम्ही गाऊन दाखवाल का चौदवी कद चांद हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो चौदवी कचांदे हैं जैसे कंध पे बादल झुके हुए आखे हैं जैसे मैं के प्याले भरे हुए मस्ती है प्यार की तुम वो शराब हो छान हो। गायला तुम्ही आणि यासोबतच तुम्ही पुस्तक सुद्धा लिहिलेले आहेत दोनशे तीस पुस्तकं लिहिलेल्या आहेत आणि शिवाय चारोळ्या लिहिलेल्या आहेत तर चारोळी तुम्ही एखादी म्हणून दाखवाल का आता सांगा की मी ग्रामीण भागातही राहिलेलं माझं बालपण सुरुवातीला दहा वर्ष चिंचोडजवळ तातोडे म्हणून गाव आहे तर मी हा एक म्हणजे प्रायोगिकता मला करायला आवडते तर ग्रामीण साहित्यामध्ये म ग्रामीण काव्यामध्ये हायकू चारोळी गझल हे प्रकार मी आणले प आणणारा पहिला कवी तर त्यातली एक चारोळी मी तुम्हाला ऐकवतो ग्रामीण का काव्यातली ग्रामीण भागातली एक महिला ती कशी म्हणते तिच्या नवऱ्याविषयी बोलताना तर ती चारोळी एकनिवत म्हसुवाला एक निवत मसुबाला एक निवत मुंजाबाला आणि एक निवत पिऊन पडलेल्या त्या मुद्याला अशी ती हायकू चारोळी आहे ग्रामीण भागातली ग्रामीण भागातल्या जीवनावर तुम्ही थोडाफार अभ्यास केला असं म्हणायला हो, काही हरकत नाही आहे आणि सर तुम्ही हे जे पुस्तकं लिहिलेले आहेत तर ते वेगवेगळ्या विषयांवर आहेत बरोबर हो, 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 हो। तर त्यामध्ये म्हणजे कपिल देव सचिन तेंडुलकर अटल बिहारी वाजपेयी नंतर हँडरायटिंग ॲनालिसिस निम्रॉलॉजी पामेस्ट्री ज्योतिषशास्त्र संमोहन वास्तुशास्त्र या सगळ्या विषयांबरोबरच कथा कविता कादंबरी एकांकिका बालवंग्मय म नंतर अध्यात्मावरती पुस्तकं लिहिले ध्यानयोगावरती पुस्तक लिहिले आहे गुरुचरित्राचा भावार्थ मी लिहिला आहे अक्कलकोट स्वामींचं वरती एक संक्षिप्त असं चरित्र असं मी त्याही लिहिलेलं आहे अशा अनेक विषयांवरती मी पुस्तकां जवळजवळ सव्वा दोनशे पुस्तकं माझ्या नावावरती लिहिलेली आहेत आणि अजूनही काही पुस्तकं एक माझे माझ्या आत्मचरित्राचं काम लिहिण्याचं सा काम चालू आहे नंतर नाइंटी सिंगर्स म्हणून एक पुस्तक लिहितो आहे ते माझ्या वर्ल्ड रेकॉर्डवरतीच आहे मी एक एक वर्ल्ड रेकॉर्ड असं केलं की या गेल्या शतकावरती गाएक प्रभाव टाकणारे जे गायक गायिका आहेत त्या प्रत्येक गायक गायिकांवरती अशा नव्वद गायक गायकांवरती नव्वद गाणी सादर करून त्याचं मी वर्ल्ड रेकॉर्ड हे केलेलं होतं त्याचे माझं पुस्तक आहे आणि गोड बोलण्याची कला याच्यावरती मी एक लिहितो लिहितोय कारण शेवटी तुमची जीभ जर चांगली असेल तर जगामध्ये तुमचं कुठल्याही व्यक्तीशी छान पटू शकतं त्याच्यावरती मी ते पुस्तक हे लिहितो लिहितोय सर यासोबतच तुम्ही गझलसुद्धा आहे आहेत एखादी गझल होऊन जाऊन जगा जगायचे कसे शिकवते गझल फुलायचे कसे शिकवते गझल फिरतोच पुरात कधी भोवरा फिरतोच पुरात कधी भोवरा कसे शिकवते गजल आता आपण एका अशा अवलियाला भेटलेला आहोत की ज्यांच्या नावावर शंभर वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत आणि जे वर्ल्ड रेकॉर्ड्स करतात त्या व्यक्तींसाठी नक्कीच मधुसूदन घाणेकर ही एक प्रेरणाच देणारे आहेत व्हिडिओ जर्निस्ट रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे